श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 42 अनंत व्रत कथा कौंडिण्य आख्यान। श्री गुरुचरित्र अध्याय 42 वाचण्याची फलश्रुती। विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस, या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती, या व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो ते ऐक। हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते, त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले। त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पळ लावून द्यूत खेळत होते, त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला। युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता। पांडव वनात असतानाही कौरव अनेक कटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते, पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते। पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनी त्यांचे रक्षण केले। पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटाव्यास गेला। श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना लोटांगण घातले, त्यांची यथासांग पूजा केली, मग त्यांनी हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो, हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस, तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस, दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस, पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस, तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे हे सांग, तुझे आमच्यावर कृपाछत्र असतानाही आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत, आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल। सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले। त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो, ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल। सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे, ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल। तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ स्वरूप आहे, मीच तो नारायण, दुष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला, मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे, मीच सर्व काही आहे, मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे, त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा, या व्रताने तुमचे सर्वतोपरी लाख्यान होईल, हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी, याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ही कथा कृतयुगातील आहे। वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता, भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती, त्यांना एक कन्या झाली, तिचे नाव सुशीला। दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली।
सुशीला अगदी नावासारखीच होती। ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे। घरातील केरवारा, सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीट नेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे। सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी शोध करणे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली। तिचे नाव कर्कशा। ती अगदी नावासारखी होती। ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती। ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे। सुशीला तिची सावत्र मुलगी। ती सुशीलेचा छळ करीत असे। सुशीला आता उपवर झाली। सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली। सावत्र आई तिचा छळ करीत होती, यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे। आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते, आणि तसा योग जुळूनही आला। एके दिवशी कौंडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला। त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली। सुमंतूला कौंडिण्य जावई म्हणून पसंत पडला। एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिण्य जावई यांचा विवाह झाला। सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले। आषाढ़ आणि श्रावण असे दोन महिने गेले। कौंडिण्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते। आपण आता दुसरीकडे राहाव्यास जावे असे त्याने ठरविले। मग समंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली। जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडदोड भोजन तयार कर। हे ऐकताच ती कर्कशा संतापली। काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले। तिघांना मोठे आश्चर्य वाटले। सुमंतूला तर फार वाईट वाटले। त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली। एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले। सुशीला आणि कौंडिण्य एका रथात बसून निघाले। दुपारच्या वेळी कौंडिण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली, म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबविला। कौंडिण्य अनुष्ठानासाठी गेला। सुशीला रथातच बसून राहिली। तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले। तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली पूजा करीत होते। त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या। निरनिराळ्या कलशांनी पूजा करीत होत्या। सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी काय असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते? हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो। ही चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते, याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात। ही अनंताची पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते। अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते। ही पूजा कशी करावयाची याची थोडक्यात विधी अशी आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूंची पूजा करावयाची असते। हे एक कौटुंबिक व्रत आहे। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते। या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो। पूर्वी ज्याने हे व्रत चालविलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवावयाचा असतो। दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करावयाची असते। चौरंगावर दर्भाच्या बनविलेल्या 7 फण्यांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवावयाचा, त्याची पूजा करावी। चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवावेत।
त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुष सुप्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी. या अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोरकाला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्षे करावयाचे असते. 14 वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुख समृद्धींची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे, तू आजच आमच्या बरोबर ही व्रत पूजा कर, त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझे मनोकामना पूर्ण होईल. सुशीलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिण्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांनी अमरावती समान नगर लागले. हे कोणते नगर, हे कोणाचे नगर आहे, त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात, या नगराचे राज्य तुमचेच आहे, असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिण्याने सुशीलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे, मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडिण्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने, त्यात त्या अनंताचा काहीही संबंध नाही, असे म्हणून त्यांनी तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला, अनंत व्रताचा अपमान झाला, कौंडिण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली, चोरांनी सगळी संपत्ती चोळून नेली, त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशीलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली, प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही, असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिण्य एक वस्त्रानिशी वनात भटकू लागले. कौंडिण्याचे डोळे उघडले, त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोठे दिसला का? प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडिण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती, पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडिण्याने त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का? असे कौंडिण्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडिण्य पुढे गेला.
त्याला दोन सरोवर दिसले, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही परिस्थिती देवाला सांगा, असे सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघी नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, काही सांगतही नव्हते. तेव्हा कौंडिण्य दुःखी कष्टी झाला, जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत 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 अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिण्याने त्याला पायावर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कुठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत, असे तो ब्राह्मण म्हणाला. आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडिण्याचे सात्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूंने कौंडिण्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाले, भगवान अनंत विष्णूंने कौंडिण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, दोन सरोवर, गाढव, हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली का, असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गजजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले. तुला जो बैल दिसला तो गजजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला त्या दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती दोन सरोवरे दिसली, त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या. दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकामेकींनाच दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही, म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही. तुला जो गर्दभ दिसला तो तुझा क्रोध होय, तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गर्दभाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व, तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास, सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पूर्णवसु नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिण्याला सगळे पटले, त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे, या व्रतामुळे कौंडिण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला प्राप्त होईल. श्री गुरु नरसिंह सरस्वती शिष्यांना म्हणाले, श्री कृष्णाच्या सांगण्यानुसार पांडवांनी वनवासात असताना अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे त्यांना गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले. हे व्रत सर्व स्त्री पुरुषांनी करावे, त्यामुळे चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, तुझे गोत्र कौंडिण्य आहे,
तू जर हे व्रत करशील तर तुला मोठे पुण्य प्राप्त होईल. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेवाने ते व्रत केले. त्याने श्रीगुरूंची मोठ्या थाटात यथासांग पूजा केली. ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. मग तो आपल्या परिवारासह गाणगापुरात राहून श्रीगुरूंची सेवा करू लागला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तुझा पूर्वज सायनदेव याने श्रीगुरूंची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अनंत व्रत कथा कौंडिण्य आख्यान नावाचा अध्याय 42 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.